एनिमेलिया जे तोड़ सब के नाम कोणते नॉन क्वाड्रेटा आणि सेकंड आहे क्वाड्रेटा त्यामध्ये फर्स्ट जो आहे नॉन क्वाड्रेटा त्याच्यामध्ये किती फाइलम शिकलो आपण 10 फाइलमचा स्टडी केलेला आहे त्यामध्ये जो सेकंड आहे फाइलम क्वाड्रेटा त्या फाइलम क्वाड्रेटा मध्ये किती सब फाइलम आहेत 3 सब फाइलम आहे कोणकोणते आहे फर्स्ट आहे हिरो क्वाड्रेटा सेकंड आहे सेफेरो क्वाड्रेटा आणि थर्ड आहे क्वाड्रेटा त्यामध्ये आपण हिरो क्वाड्रेटा पण आपल्या तिथे सॅलरी फीचर काय आहे तिथे एक्झाम्पल आहे तिथं आपण स्टडी केलेला आहे नंतर सेकंड आहे जो सेफेरो क्वाड्रेटा याचा पण आपण स्टडी केलेला आहे आणि जो थर्ड आहे फायलम व्हर्टेब्रा व्हर्टेब्रा आपण काय केलेलं आहे सुरू केलेलं आहे पण सब फायलम आणि मग जो सब फायलम व्हर्टेब्रेटा आहे त्यामध्ये दोन डिव्हिजन येतात इट इज डिवाइडेड इनटू टू डिव्हिजन त्या दोन डिव्हिजन कोणते आहे फर्स्ट डिव्हिजन कोणती आहे अ गॅनाथोस्टोमॅटा आणि सेकंड कोणती आहे गॅनाथोस्टोमॅटा त्यामध्ये जी फर्स्ट डिव्हिजन आहे अ गॅनाथोस्टोमॅटा ती आपण म्हणजे सुरुवात केली ती डिव्हिजन शिकायला मग त्या डिव्हिजन जी आहे अ गॅनाथोस्टोमॅटा त्यामध्ये कोणता क्लास आपण शिकलो दॅट इज क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा हां लास्ट व्हिडिओमध्ये आपण सायक्लोस्टोमॅटा याचं स्टडी केलेलं आहे त्यामध्ये त्याचे सॅलेंट फीचर काय आहे त्याचे एक्झाम्पल आपण शिकलो तर त्यामध्ये आता सेकंड डिव्हिजन आज आपण शिकणार आहोत सेकंड डिव्हिजन कोणती आहे गॅनाथोस्टोमॅटा लक्षात परत परत मी रिपीट करते पहिल्यापासून सुरुवात करते याचा क्लास कोणता आहे सब फायलम कोणता आहे परत परत रिपीट करते कारण तुमच्या लक्षात राहण्यासाठी हे जे क्लासिफिकेशन आहे त्याची प्रॅक्टिस घरी करा हां कोणता क्लास आहे सब फायलम कोणता आहे आलं लक्षात की लक्षात राहत नाही प्रॅक्टिस जर केली तर प्रॅक्टिसने तुमच्या लक्षात राहील येते लक्षात आता आज आपण जे डिव्हिजन सेकंड डिव्हिजन आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत त्या डिव्हिजनचं नाव काय आहे गॅनाथोस्टोमॅटा काय आहे सेकंड डिव्हिजन कोणती आहे गॅनाथोस्टोमॅटा मग आता या डिव्हिजन जे आहे गॅनाथोस्टोमॅटा इज डिवाइडेड इंटू टू सुपर क्लासेस याच्यामध्ये जसं आपण गॅनाथोस्टोमॅटामध्ये आपण एकच क्लास शिकलो तर क्लास कोणता आहे सायक्लोस्टोमॅटा तसं आई जी डिव्हिजन आहे गॅनाथोस्टोमॅटा याच्यामध्ये आपल्याला दोन क्लासेस सुपर क्लासेस शिकायचे आहे त्यामध्ये कोणते आहे त्यामधला पहिला क्लास कोणता आहे पायसेस पहिला क्लास कोणता आहे पायसेस आणि सेकंड कोणता आहे टेट्रियाफोडा सेकंड कोणता आहे टेट्रियाफोडा इथे लक्षात या दोन क्लासेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे या डिव्हिजनमध्ये डिव्हिजन गॅनाथोस्टोमॅटा इथे लक्षात याच्यामध्ये दोन सुपर क्लास कोणते आहे फर्स्ट आहे पायसेस आणि सेकंड आहे टेट्रियाफोडा हे दोन सुपर क्लासेस आहेत पत्यामध्ये आणि मग आज आपण परत हे जे पायसेस आहे ना त्याच्यामध्ये परत दोन क्लास आहे पा हे जी पहिल्या क्लास आहे ना सुपर क्लास याच्याने सुपर क्लास का म्हटलं का नाही त्यामध्ये परत क्लास आहे जसे आपण क्लास सायक्लोस्टोमॅटा त्यामध्ये परत काय क्लासेस नव्हते हां त्यामध्ये क्लास फक्त सुपर सायक्लोस्टोमॅटाच आपण शिकलो तसे याच्यामध्ये या गॅनाथोस्टोमॅटामध्ये दोन सुपर क्लास आहे सुपर क्लास का म्हटले कारण याच्यामध्ये परत क्लासेस आहे येते लक्षात म्हणून मग हे जे पायसेस आहे त्यामध्ये परत दोन क्लासेस आपल्याला शिकायचे आहे आणि हे जे टेट्राफोडा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार क्लासेस शिकायचे आहे किती चार त्याला म्हणायचं टेट्राफोडा आणि म्हणून हे जे मेन आहे सुपर क्लास आणि त्याच्या परत दोन क्लास आहे येते लक्षात समज इथपर्यंत तर अगोदर आता जे सुपर क्लास आहे पायसेस याचे सॅलेंट फीचर्स काय आहे त्याचे एक्झाम्पल काय आहे त्याचा आज आपण स्टडी करणार आहोत समजलं कोणता सुपर क्लास पाहणार आहोत आपण पायसेस आणि त्याचे नंतर क्लास आपण शिकणार आहोत मग या सुपर जो क्लास आहे पायसेस त्याच्यामध्ये याचे कोणकोणते सॅलेंट फीचर्स आहेत पाय त्याचं आपण स्टडी करणार याच्यामध्ये पाय एक्झाम्पल पाहणार त्याचे सॅलेंट फीचर्स शिकणार आहोत पायसेस म्हटलं का त्याला काय म्हणतात मराठीमध्ये त्याला काय म्हणतात मत्स्यवर्ग यामध्ये सगळे काय येतील सगळ्या प्रकारचे काय येतात त्याच्यात माशी येतात या पायसेसमध्ये समजलं
मासे सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये पा आता याचे आपण अगोदर एक्झाम्पल सांगितले कारण तुमच्या लक्षात येईल कॅरेक्टर त्याच्यामध्ये कोणकोणते आहे कारण मासं माहिती आहे सगळ्यांना सगळ्यांनी पाहिलेलं आहे याच्या अगोदर आपण जे ॲनिमलचं क्लासिफिकेशन शिकलो त्यामध्ये आपल्याला काही काही ॲनिमल माहीत पण नव्हते आपण त्यामध्ये जो पहिला फायलम पाहिला फायलम पुरी फेरा त्यामध्ये जो पहिले एक्झाम्पल पाहिला आपण स्पंज तर त्या स्पंज आपल्याला माहिती नव्हतं काय ॲनिमल आहे येते लक्षात म्हणजे आपल्याला या किंगडमचं ॲनिमेलिया आहे त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारची ॲनिमलची माहिती घेतलेली आहे जे ॲनिमल आपल्याला माहिती नाही त्याचा पण आपण स्टडी केलेला आहे येते लक्षात तर त्यामध्ये हा जो आता इथनं पुढे आपल्याला माहिती आहे हां आपल्या परिचयाची इथनं पुढं सर क्लासेस आहे त्यामध्ये मॅमेलिया आहे सस्तन प्राणी आहे त्यामध्ये पक्षी वर्ग आहे असे हे आपण इथनं पुढं आपल्याला ते परिचयाचे आपल्याला माहिती आहे ते ॲनिमल इथनं माग आपल्याला काही माहिती होते काही नव्हते काहीची माहिती होती काहीची नव्हती तर त्या मागमध्ये याच्यामध्ये जो सुपर क्लास आहे त्यामध्ये पहिला आहे पायसेस त्याला म्हणायचं म्हणायचं मराठीमध्ये मत्स्यवर्ग असं म्हणतात यामध्ये सगळ्या प्रकारचे मासे येतात मग माशाचे प्रकार तुम्हाला माहिती कोणकोणते आहे लक्षात त्यामध्ये आता याचे सायलेंट फीचर आपण एकही शिकणार आहोत आता मासा म्हटला का ते कुठं असतो दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल कुठं असतात हे पाण्यामध्ये असतात दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल कुठं असतात पाण्यामध्ये असतात मग ते कोणत्या पाण्यामध्ये असते जसं आपण काही ॲनिमल मुक्त समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात तसे हे जे ॲनिमल असतात हे फ्रेश वॉटरमध्ये पण आढळतात मरीन वॉटरमध्ये पण आढळतात गोड्या पाण्यामध्ये पण आढळतात समुद्राच्या पाण्यामध्ये पण आढळतात ॲक्वॅटिक म्हटलं का फक्त पाणी लक्षात मरीन म्हटलं का कोणतं पाणी फक्त समुद्रातच पाणी फ्रेश वॉटर म्हटलं तर गोडं पाणी मग त्यामध्ये तलाव असेल नदी असेल हां तर दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल हे कोणतं ॲनिमल आहे ॲक्वॅटिक ॲनिमल आहे सेकंड कॅरेक्टर आहे दीज आर द पोईकिलोथर्मिक थर्मी थर्मल म्हणजे काय थर्मल म्हटलं काय असेल टेम्परेचर असेल आलं लक्षात याच्यामध्ये मीनिंग समजून घ्या पोईकिलोथर्मिक म्हणजे काय बॉडी टेम्परेचर जे आहे या माशांचं बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू द चेंज इन सराउंडिंग टेम्परेचर लक्षात काय सांगितलंय पा त्यामध्ये पोईकिलोथर्मिक म्हणजे बॉडी टेम्परेचर चेंजेस बॉडी टेम्परेचरमुळं काय होतो चेंज होतो कशामुळं अकॉर्डिंग टू द चेंज इन सराउंडिंग टेम्परेचर वातावरणाचं टेम्परेचर बदललं तर या माशांचं सुद्धा जे बॉडी टेम्परेचर आहे ते सुद्धा काय होतं आहे बदलतं येते लक्षात वातावरणानुसार आपण काय करतो त्याला ॲडॅप्ट करतो आपण बॉडी बदलतं का वातावरणामधलं बदललं का आपण थोडंफार कमी होतं परंतु आपण ते त्याला ॲडॅप्ट करतो तसं या माशांचं नाही त्याला काय म्हणतात पोईकिलोथर्मिक असं म्हणतात म्हणजे पूर्ण सराउंडिंगचं टेम्परेचरमध्ये वाढ झाली यांचं पण सुद्धा काय होते तापमान वाढतं तिकडं कमी झालं सराउंडिंगचं वातावरणाचं यांचं पण सुद्धा काय होते कमी होते त्याला काय म्हणायचं पोईकिलोथर्मिक म्हणजे सराउंडिंग वातावरणामधून त्यांचं सुद्धा काय होते बदलतं दीज आर द पोईकिलोथर्मिक बॉडी टेम्परेचर चेंजेस अकॉर्डिंग टू द चेंज इन सराउंडिंग टेम्परेचर सभोवतालचं टेम्परेचर बदललं तर यांचं बॉडी टेम्परेचरसुद्धा काय होते बदलतं समजलं तर पोईकिलोथर्मिक समजली का दोन कॅरेक्टर झाले आपले फर्स्ट सांगितले दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल सेकंड आहे दीज आर द पोईकिलोथर्मिक थर्ड आहे पाहता त्यामध्ये आता डायग्राम नाही काढत मी डायग्राम तुम्हाला माहिती आहे तुम्ही दहावीपर्यंत माशी शिकला पण असाल हा तर त्यामध्ये लॅटरल लाईन सिस्टीम इज अ प्रेझेंट याच्यामध्ये डायग्राम जर आपण अशी काढली हा मासा काढलेला आहे याच्यामध्ये काय असते एक मध्ये एक लॅटरल लाईन सिस्टीम प्रेझेंट असते हा डायग्राममध्ये पा घरी गेल्यानंतर तुमच्या बुकमध्ये पा आलं तर ती काढून पण पा हा तर त्यामध्ये जर हा फिश असेल तर त्यामध्ये अशी बरोबर मध्यभागी काय असते एक लॅटरल लाईन आहे पा लॅटरल लाईन सिस्टीम इज प्रेझेंट याच्यामध्ये लक्षात इथं काय असतात असे गिल्स असतात हा कल्ले असतात
इलस्ट्रेट्स असतात आणि मध्ये काय असतात की लॅटरल लाईन सिस्टीम इज प्रेझेंट आहे पा लॅटरल लाईन सिस्टीम इज प्रेझेंट वी शो प्रेझेंस ऑफ रिओ रिसेप्टर हे काय काम करते ही लॅटरल लाईन सिस्टीम काय काम करते जसं आपल्याला सेन्स ऑर्गन असतात आपल्याला कसे होते पाच सेन्स ऑर्गन आहे आपल्याला आलं लक्षात आहे की नाही सेन्स ऑर्गन माहिती आहे ना संवेदना होते आपल्याला हां मग तसं याच्यामध्ये जे हे लॅटरल जी लाईन सिस्टीम आहे याच्यामध्ये रिओ रिसेप्टर प्रेझेंट असतात काय असतात रिओ रिसेप्टर त्यांचं काम काय आहे सेन्सरी ऑर्गन म्हणून काम करणे कोणते ऑर्गन आहे ते सेन्सरी ऑर्गन त्यांना काय समजते फॉर ते काय डिटेक्ट करतात डिटेक्शन ऑफ वॉटर करंट ते काय डिटेक्ट करतात वॉटर करंट म्हणजे पाण्याचा जो प्रवाह आहे तो पाण्याचा प्रवाह कुठं कमी आहे कुठं जास्त आहे येते लक्षात हे याला हे समजणं कोणाला समजतं हे कोणाला समजतं या लॅटरल लाईन सिस्टीममध्ये जे रिओ रिसेप्टर असतात त्यांना हे समजते समजलं लॅटरल लाईन सिस्टीम इज प्रेझेंट वी शो प्रेझेन्स ऑफ रिओ रिसेप्टर यांच्यामध्ये काय आहे या लॅटरल लाईन सिस्टीममध्ये काय प्रेझेंट आहे रिओ रिसेप्टर त्यांना काय समजते फॉर डिटेक्शन ऑफ वॉटर करंट पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने जास्त आहे कोणत्या दिशेने कमी आहे हे कोणाला समजतं म्हणजे हे रिओ रिसेप्टरला समजतं आणि ते कुठं असतात या लॅटरल लाईन सिस्टीममध्ये असतात समजलं थर्ड कॅरेक्टर नंतर फोर्थ आहे लोकोमोशन इज बाय आता हे लोकोमोशन करतात लोकोमोशन म्हणजे काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे लोकोमोशन इज बाय बॉडी मसल्स अँड फिन्स माशांना काय असतात फिन्स असतात पर असतात आलं लक्षात हां माहिती आहे ना पंख आलं लक्षात की दोन्ही बाजूने असतात पा मग हे या फिनच्या साह्याने किंवा मसल्सच्या साह्याने हालचाल करू शकतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात लोकोमोशन इज बाय बॉडी मसल्स अँड फिन्स नंतर याच्यामध्ये पॉडल फिन्स आहे फिन्स आहे पा डायग्राम जर पाहिजे डायग्राम याच्यामध्ये बुकमध्ये आहे त्यामध्ये त्यांनी असे दाखवलेले आहे पा हा जो पॉडल फिन आहे म्हणजे सेफ्टीकडचा जो भाग आहे ना हा सेफ्टीकडचा जो भाग आहे ते पॉडल फिन्स ॲक्ट ॲज अ स्टिरिंग व्हील पॉडल फिन्स म्हणजे जे पर असतात त्यामध्ये सेफ्टीकडच्या बाजूला हा जो फिन्स आहे त्याचं नाव काय आहे पॉडल फिन्स हा काय काम करतो स्टिरिंग व्हील स्टिरिंग जसं आपल्या गाडीला काय असते स्टिरिंग असते की नाही आपण काय करतो दिशा बदलायची असेल तर आपण स्टिरिंग काय करतो फिरवतो तसं हे कोणाचं काम आहे स्टिरिंगचं या कॉर्डर फिरचं म्हणजे काय काय त्याला बदलायचं असेल दिशा आणि लक्षात दिशा जर बदलायची असेल तर या कॉर्डर फिनचा वापर करतात म्हणजे कॉर्डरचं फिन असतात ते स्टिरिंग व्हील म्हणून काम करतात जसं आपल्याला गाडीला फोर व्हीलरला गाडीला स्टिरिंग असते म्हणजे चाक असतं की नाही आपल्याला दिशा बदलायची असेल आपण रस्ता चेंज करायचा असेल कॉर्नर असेल तर आपण काय करतो स्टिअरिंग फिरवते को नाही का ते आपण फिरवते नाही तसं हे जे कॉर्नर पिन असतात याचं फंक्शन आहे स्टिअरिंग व्हील म्हणून काम करतो म्हणजे दिशा बदलण्यासाठी नंतर या नेक्स्ट कॅरेक्टर आहे आता एक्झो स्केलेटन अँड एंडो स्केलेटन स्केलेटन माहिती स्केलेटन म्हणजे कशापासून बनतात कशापासून बनतं स्केलेटन बोन्सपासून मग बोन्सचा आपला उपयोग काय आहे आपल्या बोनच नसेल तर काय होईल हां फंक्शन काय आहे सपोर्ट बोन मग आपल्याला काय मिळतो सपोर्ट आणि प्रोटेक्शन तर याच्यामध्ये दोन्ही पण टाईपचे स्केलेटन आहे पा दोन टाईप कोणते स्केलेटनचे एक्झो आणि एंडो लक्षात एक्झो स्केलेटन आणि एंडो स्केलेटन याच्या पायसीस या वर्गामध्ये असतात एक्झो स्केलेटन इज ऑफ डर्मल स्केल एक्झो म्हटलं कुठं असेल हां बॉडी सर्फेसवरती असेल ना बाहेर आणि एंडो म्हणजे कुठं बॉडीच्या आतमध्ये आपलं कोणतं टाईप आहे आपला एंडो आहे आपले कोण बाहेर आहेत का आपलं दिसतात का नाही आपलं कुठं आहे बॉडीच्या आतमध्ये आहे
मन कोणता स्केलेटन आहे कोणता टाइप आहे एंडो मग याच्यामध्ये दोन्ही पण टाइपचे आहे हा एफआयसीस मध्ये एक जो आपण आहे आणि एंडो पण आहे एक जो कशाने बनलाय एक जो स्केलेटन इज ऑफ डर्मल स्केल कशाने बनताय बनलाय तो डर्मल स्केल डर्मा डर्मा म्हणजे काय डर्मा म्हणजे काय स्किन त्या स्किन वरती काय आहे स्केल्स आहे कवले कवले आहे लक्षात दॅट इज अ डर्मा डर्मा स्केल त्याने काय बनलं एंडोस्केलेटन नंतर एंडोस्केलेटन इज आयदर बॉडी ऑर कार्टिलेजेस आणि ते एंडोस्केलेटन आहे ना ती कशाने बनलेली आहे कार्टिलेजने बनलेली आहे कशाने कार्टिलेजने आयदर बॉडी ऑर कार्टिलेज कार्टिलेजिनस म्हणजे ती कशाने बनलेली आहे एंडोस्केलेटन म्हणजे जे आतमधलं जे स्केलेटन आहे ते कशाने बनलेलं आहे इट इज मेड अप ऑफ कार्टिलेज कशाने बनलेलं आहे कार्टिलेज पासून बनलेलं आहे नंतर बॉडी इज अ स्ट्रीम लाईन बॉडी कशी आहे स्ट्रीम लाईन ऑर बोट शेप बॉडी कशी आहे अगोदर सांगायचं होतं कॅरेक्टर बॉडी जी आहे याची बॉडी कशी स्ट्रीम लाईन आणि कशी शेप आहे बोट शेप जसे जहाज असतात की नाही मोठमोठे जहाज असेल छोटे असेल जहाज पण त्याचा पण आहे त्या शेप कसं आहे स्ट्रीम लाईन आहे पा बोट शेप आहे पा अरे लक्षात हां या माशांचा आकार जो आहे शेप आहे तो कशासारखा आहे जहाज बोटसारखा आहे आणि स्ट्रीम लाईन आहे ते लक्षात नंतर कशासाठी आहे याचा शेप बोट शेप का बरं आहे हां जहाजासारखा याचा आकार का बरं आहे जहाजाचा पण आकार कसा आहे आणि लक्षात हां असा आहे आणि लक्षात का बरं याचा उपयोग काय असेल दिस या फीचरचा उपयोग काय असेल याचा आकार असा का बरं घेतला स्टार शेपचा का बरं नाही घेतला तर याच्यामुळेचा उपयोग आहे दिस फीचर्स ऑफर्स मिनिमम रेझिस्टन्स स्विमिंग ज्यावेळेला पोहताना पाण्याचा वेग जो असतो म्हणजे जो रेझिस्टन्स असतो पाण्याचा जो वेग असतो तो कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो पा आणि लक्षात वॉटर रेझिस्टन्स पाण्याचा जो अडथळा आहे ना तो अडथळा दूर करण्यासाठी याचा शेप असा असतो पा बोटसारखा दिस फीचर ऑफर मिनिमम रेझिस्टन्स ड्युरिंग स्विमिंग म्हणजे पोहताना पाण्याचा जो रेझिस्टन्स आहे तो कमी होतो पा आणि सर्वात जो मोठा मासा आहे तो कोणता मासा आहे सगळ्यात मोठा पाणी प्राणी म्हणजे व्हेल मासा आहे तो कुठं असतो पाण्यामध्येच असतो पा त्याचा पण शेप कसा आहे पा तसंच आहे ना पोटसारखाच आहे की नाही त्याचा वेगळा आहे तो मोठा आहे म्हणून असं आहे का काही नाही सगळ्यांचा आकार कसा आहे बोटसारखा आहे जहाजासारखा आहे कारण पोहताना पाण्याचा जो वेग असतो तो कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो दोन्ही बाजूने असा आहे हा नेक्स्ट कॅरेक्टर आहे रेस्पिरेशन इज बाय गिल्स रेस्पिरेशन हे कोणामार्फत होते गिल मार्फत आणि लक्षात याला काय असतात गिल्स असतात माहिती आहे तुम्हाला गिल्स हां रेस्पिरेशन ओ2 घेणे CO2 बाहेर टाकणे रेस्पिरेशन इज बाय गिल्स नंतर हार्ट इज अ टू चेंबर हार्ट कोण किती चेंबर आहे हार्टमध्ये दोनच चेंबर आहे ऑरिकल आणि वेंट्रिकल आपल्यामध्ये किती चेंबर आहे चार आहे आणि लक्षात तर त्यामध्ये यांचं जे हार्ट आहे हार्ट इज अ टू चेंबर मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात ह्या पाईसेस याच्यामध्ये किती हार्ट किती चेंबरचं आहे याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतात या कॅरेक्टरवरती सॅलन फीचर्सवरती तर हे जे हार्ट आहे टू चेंबर अँड इज व्हेंट्रल इन पोझिशन कोणत्या पोझिशनला आहे ते व्हेंट्रल म्हणजे असा जर मासा पीस असेल त्याची व्हेंट्रल बाजू कोणती आहे ती खालची आहे हा आणि या बाजूने काय असतं त्याचं माऊत असतं पा आणि लक्षात ठेवा की खालची म्हणजे कोणती बाजू आहे व्हेंट्रल आहे ही वरची कोणती आहे डॉर्सल आहे हा आणि मग खालची जी व्हेंट्रल बाजू आहे त्या बाजूला काय असते माऊत असते नंतर हे जे हार्ट इज अ टू चेंबर अँड इज व्हेंट्रल इन पोझिशन इट शो सिंगल अँड क्लोज्ड सर्क्युलेशन याच्यामध्ये कसं सर्क्युलेशन आहे क्लोज टाईपचं क्लोज म्हणजे माहिती हां माहिती ना क्लोज आता मी सांगत नाही क्लोज सर्क्युलेशन बऱ्याच वेळा वर्ड गेलाय क्लोज सर्क्युलेशन म्हणजे काय याच्यामध्ये क्लोज सर्क्युलेशन आहे क्लोज सर्क्युलेशन टाईप आहे आणि कसं आहे सिंगल सर्क्युलेशन
कसा आहे सिंगल आपल्या मध्ये कसा आहे आपल्या मध्ये कसा आहे डबल आहे कसा आहे आपल्या मध्ये डबल आहे डीऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड म्हणजे अशुद्ध रक्त शुद्ध रक्त इथे लक्षात मग आपल्या मध्ये आपल्या बॉडी मध्ये डबल सर्क्युलेशन आहे या पायसिस या वर्गामध्ये कसं आहे सिंगलच आहे कारण याच्यामध्ये अशुद्ध पण रक्त आणि शुद्ध पण रक्त काय होतं एकमेकामध्ये मिक्स होते आपल्यामध्ये मिक्स आहे का मग आपल्यामध्ये जर मिक्स झालं तर आपण काय होतो मरून जातो त्यामध्ये अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त एकमेकामध्ये मिक्स झालं तर आपण जगत नाही परंतु हे जे पायसिस असतात हा जो वर्ग आहे याच्यामध्ये जे ॲनिमल असतात त्याच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन आहे म्हणजे एकदाच होतं आहे येते लक्षात हां शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त काय होते एकमेकामध्ये मिक्स होतं आणि आपल्यामध्ये काय होते ते दोन वेळा होतं पा सर्क्युलेशन नंतर हार्ट ऑलवेज शो प्रेझेन्स ऑफ अतिने सांगितले आता सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय हार्ट ऑलवेज शो प्रेझेन्स ऑफ डी ऑक्सिजनेटेड ब्लड अँड इज डिस्क्राईब ॲज व्हेनस हार्ट हार्ट ऑलवेज प्रेझेन्स हार्टमध्ये कोणतं ब्लड आहे डी ऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि म्हणून याला काय वर्ड आहे व्हेनस व्हेनस हार्ट त्यांचं जे हार्ट आहे त्याला काय म्हणतात व्हेनस हार्ट कारण त्यामध्ये कोणतं ब्लड आहे डी ऑक्सिजनेटेड ब्लड आहे हार्ट ऑलवेज शो प्रेझेन्स ऑफ डी ऑक्सिजनेटेड ब्लड सो इट इज डिस्क्राईब ॲज व्हेनस हार्ट असं म्हणतात नंतर ते हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन यांच्यामध्ये ब्रेन वेल डेव्हलप झालेला असतो आपल्यामध्ये आहे ना वेल डेव्हलप्ड ब्रेन तुमच्यामध्ये पण आहे ना हां त्याच्यामुळेच चांगलं हां आहे की नाही वेल डेव्हलप्ड का पुअर डेव्हलप्ड आहे तुमच्यामध्ये त्यामुळे तुम्ही अशी बसता तर हे हा ते हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड ब्रेन असतो पा वेल डेव्हलप्ड ब्रेन विथ अ लार्ज ऑल्फॅक्टरी लोब आणि यांच्या ब्रेनमध्ये कोणते लोब असतात कोणते लोब असतात ऑल्फॅक्टरी लोब असतात दे हॅव वेल डेव्हलप्ड ऑल्फॅक्टरी बोन आपल्यामध्ये यांचा मात्र जो ब्रेन असतो तो कसा असतो मोठा असतो हे लक्षात आणि हे जे ऑल्फॅक्टरी लोब असतात ते सुद्धा कसे असतात लार्ज असतात आपल्यामध्ये कसं आहे ते स्मॉल आहे आणि मग यामध्ये जो ऑल्फॅक्टरी लोबचं काम काय आहे म्हणजे जी वास घेण्याची जी क्षमता आहे या प्राण्यांमध्ये क्षमता कशी असते जास्त असते वास दे हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन डेव्हलप वेल डेव्हलप्ड ब्रेन कसा असतो वेल डेव्हलप्ड पण असतो आणि यांच्यामध्ये कसं असतं हे लोब कसे आहे लार्ज आहे पा लार्ज ऑल्फॅक्टरी लोब आपल्यामध्ये पण लोब आहे पण ते कसे आहे स्मॉल आहे मग या प्राण्यामध्ये हे जे लोब जास्त असल्यामुळं म्हणजे स्वर्गास्त नाही मोठे असल्यामुळं यांच्या यांना वास घेण्याची जी क्षमता आहे ती कशी असते जास्त असते पा लक्षात वास घेण्याची क्षमता कशी असते जास्त असते कारण त्यांना लांबूनच काय येतो पाण्यामध्ये असेल त्यांना लांबूनच काय येतो भक्ष्याचा वास येतो येते लक्षात काही खाण्यासाठी जर भूक लागली असेल तर त्यांना भक्ष्य पकडायचं असतोय आणि मग जर भक्ष्य पाण्यामध्ये असेल आणि जर लांबच असेल तर त्या माशांना त्याचा वास येतोय लांबूनच वास येतो त्यांना समजतंय इथं भक्ष्य आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि एकाशामुळं समजतं त्यांना हे ऑल्फॅक्टरी लो म्हणून लक्षात म्हणजे वास घेण्याची क्षमता जास्त आहे नंतर नेक्स्ट आहे सेक्सेस आर सेपरेट सेक्स कसे आहे सेपरेट आहे मेल ऑर्गन आणि फिमेल ऑर्गन कसे आहे सेपरेट आहे नंतर मोस्ट स्पीशीज यामध्ये मोस्ट स्पीशीज आर ओवी पॅरस आणि व्हीवी पॅरस ही वर्ड पण गेलेली आहे ओवी पॅरस आणि नंतर कोणता आहे व्हीवी पॅरस त्यामध्ये मोस्ट फिशेस आर जास्त फिश कसे आहे ओवी पॅरस आहे आणि काही कसे आहे व्हीवी पॅरस आहे मोस्ट फिशेस आर ओवी पॅरस आणि सम आर व्हीवी पॅरस
काही थोडेच कसे आहे व्हीव्ही पेरस आहे. व्हीव्ही पेरस म्हणजे काय, अगोदर काय देणार, अंडी देणार आणि अंड्यातून काय येणार, पिल्लू जन्माला येणार. तर व्हीव्ही पेरस म्हणजे काय, डायरेक्ट पिल्लाला जन्म देणार. मग यांच्यामध्ये मोस्ट ऑफ द फिसेस आर व्हीव्ही पेरस आणि सम आर व्हीव्ही पेरस. क्रासिया या सुपर क्लास लेटर द पायसेस याचे आपण सॅलेंट फीचर्स आपण शिकलो आणि मग त्यामध्ये आपण नंतर त्यामध्ये त्याचे दोन क्लास आहे, आपण त्याच्यानंतर स्टडी करणार आहोत.